नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं परत एकदा ऑनलाइन लेक्चर्स मध्ये मी प्रोफेसर आर्य हातिगिने सगळ्या सर्वांचं स्वागत करतोय. आपण जीयूआय वेब ऍप्लिकेशन युझिंग VB.NET हा सब्जेक्ट बघत होतो आणि त्यामधला पहिला युनिट आपण बघत होतो ओव्हरव्ह्यू ऑफ जीयूआय प्रोग्रामिंग. ओके, यामध्ये आपण लास्ट टाइमला जे कंटेंट्स बघितले होते ते आहे इंट्रोडक्शन ऑफ VB.NET, त्याच्यानंतर व्हॉट इज VB.NET अँड व्हॉट इज इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्रामिंग. आजच्या लेक्चर्स मध्ये आपण पुढचे पॉइंट्स बघणार आहोत, त्याच्यामध्ये .NET फ्रेमवर्क आर्किटेक्चर, ऍप्लिकेशन एक्झिक्युशन अँड कॉमन लँग्वेज रन टाइम, दॅट इज CLR, कॉमन लँग्वेज रन टाइम. हा पार्ट आपण त्यामध्ये बघणार आहोत. ओके, लेट्स स्टार्ट. First, .NET framework. Definition of a .NET framework is a runtime environment or a platform providing services, extensive set of libraries to applications and developers. Okay, .NET framework हे काय आहे की .NET framework मध्ये जे आपल्याला services and extensive set of libraries, जे libraries आपल्याला लागणार आहेत एखादा program run करण्यासाठी किंवा program develop करण्यासाठी जे services आपल्याला गरजेचे आहेत ते प्रोव्हाइड करण्याचं काम हा .NET फ्रेमवर्क करत असतो. जसं लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की .NET फ्रेमवर्क हा नियर अबाउट 70+ लँग्वेजेसना सपोर्ट करतो, त्यासाठी लागणारे वेगवेगळ्या लायब्ररीज ह्या प्रत्येक लँग्वेज मध्ये एक सेट ऑफ लायब्ररीज असतो जो आधीच्या लायब्ररीपेक्षा थोडेसे वेगळे असतात किंवा त्याच्याहून वेगळ्या लायब्ररीज त्यामध्ये यूज केल्या जातात. हे ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट साठी किंवा ऍप्लिकेशन एक्झिक्युशन साठी सुद्धा जास्त युजफुल असतात. ठीक आहे, आणि ते प्रोव्हाइड करण्याचं काम, असं एन्व्हायरमेंट क्रिएट करण्याचं काम हा .NET फ्रेमवर्क करत असतो. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट असेल तो म्हणजे हा IDE काय काय प्रोव्हाइड करतो. फर्स्ट, इट इज अ लँग्वेज इंडिपेंडेंट. हा काय आहे, लँग्वेज इंडिपेंडेंट म्हणजे कुठलेही लँग्वेजेस तुम्ही युज करू शकता. कुठल्या कुठल्या आहेत तर C# युज करू शकता, VB.NET युज करू शकता, जावा युज करू शकता, J# युज करू शकता, त्याच्यानंतर वेगवेगळे C++, C हे लँग्वेजेस युज करू शकता. असे वेगवेगळे लँग्वेजेस तुम्ही यामध्ये युज करू शकता. त्याच्यानंतर जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते प्लॅटफॉर्म्स प्रोव्हाइड करण्यासाठी वेगवेगळे लायब्ररीज आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी हा डेव्हलपरला दिला जातो या IDE थ्रू, ते प्रोव्हाइड करण्याचं काम हा .NET फ्रेमवर्क करत असतो. त्याच्यानंतर आपण या IDE यूज करून काय काय डेव्हलप करू शकतो तर ते आहेत वेब सर्व्हिसेस. वेगवेगळे वेब सर्व्हिसेस तुम्ही डेव्हलप करू शकता, त्यातले विंडोज बेस्ड असू देत, त्याच्यानंतर ऍप्लिकेशन असू देत, वेब ऍप्लिकेशन असू देत, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ऍप्लिकेशन आपण तयार करून डिप्लॉय करू शकतो. तेही वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये किंवा वेगवेगळ्या OS वर सुद्धा, म्हणून याला म्हटलं जाते प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. म्हणजेच काय, हा जो .NET फ्रेमवर्क आहे तो लँग्वेज इंडिपेंडेंट पण आहे आणि प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट पण आहे. त्याच्यामुळे याची पॉप्युलॅरिटी जी आहे ती पॉप्युलॅरिटी खूप छान आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, नेक्स्ट, दिस इज द .NET फ्रेमवर्क आर्किटेक्चर वेअर यू आर गोइंग टू सी हाऊ मेनी लेयर्स विल बी देअर इन युअर .NET फ्रेमवर्क. ओके, किती प्रकारचे लेयर्स आहेत, तर बेसिकली पहिला लेयर जो असेल तो वेगवेगळ्या लँग्वेजेसचे असतील. त्याच्यानंतर कॉमन लँग्वेज स्पेसिफिकेशन, इट इज अ सेटिंग सेट ऑफ रूल्स. हा काय करतोय, एक ठराविक प्रकारचे रूल्स सेट करतोय जे हे वेगवेगळे जे लँग्वेजेस आहेत हे वेगवेगळे लँग्वेजेस एक्झिक्यूट करण्यासाठी हा कॉमन लँग्वेज स्पेसिफिकेशन सेट करत असतो आणि तो त्याचं काम कोण करतोय, हा कॉमन लँग्वेज स्पेसिफिकेशन करतो. त्याच्यानंतर या IDE थ्रू तुम्हाला काय काय मिळणार आहे, तर ASP.NET जे वेब सर्व्हिसेस अँड वेब फॉर्म्स आहेत ते तुम्हाला मिळतात किंवा विंडोज फॉर्म्स तुम्ही तयार करू शकता. वेब ऍप्लिकेशन साठी वेब फॉर्म्स आणि विंडोज ऍप्लिकेशन साठी विंडोज फॉर्म्स हे युज केले जाते. त्याच्यानंतर वेगवेगळे डेटा सेट्स तयार करण्यासाठी किंवा डेटा जो आपण क्रिएट करतोय तो डेटा सेव्ह करण्यासाठी, त्याच्यानंतर ते डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी आपण आपल्याला ADO.NET हा ही लायब्ररी आपल्याला गरजेची असते आणि ते प्रोव्हाइड करण्याचं काम हा ADO.NET लेयर करतो.
त्याच्यानंतर बेस्ट क्लास लायब्ररीज म्हणजे कॉमन लँग्वेजेसचे जे जे लँग्वेजेस आहेत त्याचे कॉमन लायब्ररीज जे आहेत ते कॉमन लायब्ररीज ऍज अ बेस्ट लायब्ररीज किंवा बेस्ट क्लास लायब्ररीज म्हणून कन्सिडर केले जातात आणि ते प्रोव्हाइड करण्याचे काम हे बेस्ट क्लास लायब्ररी हा लेअर करतो. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न असा येतोय कारण .NET फ्रेमवर्क हा लँग्वेज इंडिपेंडंट आणि प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे बरोबर आहे. म्हणजेच काय ज्या सोर्स कोड मध्ये आपण क्रिएट केलेले जे प्रोजेक्ट आहेत ते कुठल्याही लँग्वेज मध्ये किंवा कुठल्याही ओएस वर रन करण्यासाठी आपल्याला ते सगळे कन्वर्ट करायला लागणार आहेत कुठल्या फॉर्मॅटवर किंवा कुठल्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला रन करायचे आहेत हे कन्सिडर करून त्यासाठी सीएलआर हा लेअर काम करतोय कॉमन लँग्वेज रन टाइम. इट इज गोइंग टू क्रिएट सच अ फाईल विच विल बी गोइंग टू एक्झिक्यूट इन एनी प्लॅटफॉर्म कुठल्याही प्लॅटफॉर्मवर ते एक्झिक्यूट होतं. मग हा .NET फ्रेमवर्क नियर अबाउट 70+ लँग्वेजेस ना सपोर्ट सपोर्ट करतो. ओके दिस इज द ओव्हरऑल आर्किटेक्चर ऑफ अ .NET फ्रेमवर्क. नेक्स्ट पार्ट ऍप्लिकेशन एक्झिक्युशन कशा प्रकारे केले जाते. तर इथं हे कम्पेअर केलेलं आहे C++ कोड बरोबर किंवा C++ जो कंपायलर असतो त्याच्या बरोबर. चेक करा व्हॉट इज अ C++ कोड जो कोड आहे त्याच्या थ्रू आपण काय करतोय C++ ऍप्लिकेशन तयार करतोय आणि हा C++ ऍप्लिकेशन काय करतोय त्या C++ चा कंपायलर एक्झिक्यूट करतोय आणि त्याच्यानंतर त्याचा असेंब्ली लँग्वेज मध्ये कन्वर्जन होते म्हणजे .dll और .exe फाईल तर .exe फाईल क्रिएट होते आणि ती ऑपरेटिंग सिस्टीमवर डिप्लॉय केली जाते. ठीक आहे पण ज्या वेळेला तुम्ही VB.NET फ्रेमवर्क मध्ये त्यावेळेला .NET ऍप्लिकेशन काय करतंय वेगवेगळे कोड एकत्र करण्याचं काम करतंय किंवा कुठल्याही कोड मध्ये तुम्ही प्रोग्राम करू शकताय. त्याच्यानंतर वेगवेगळे त्याचे कंपायलर्स आहेत जो रिस्पेक्टिव्ह कोड रन करण्यासाठी किंवा कंपाईल करण्यासाठी युज केले जातात. त्याच्यानंतर त्याचे .dll और .exe फाईल क्रिएट करण्याचं काम हा कंपायलर करतोय. त्याच्यानंतर जो कॉमन लँग्वेज रन टाइम आहे तो काय करतोय त्याच्यामध्ये सेट ऑफ डिव्हायसेस सेट ऑफ रूल्स आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही ते कंपाईल करणार आहे आणि त्यासाठी JIT कंपायलर जस्ट इन टाइम कंपायलर युज केला जातो जो ऑपरेटिंग सिस्टीमला कळणाऱ्या भाषामध्ये नेटिव्ह कोड मध्ये तो कन्वर्ट करण्याचं काम हा JIT कंपायलर करतो. मग कॉमन लँग्वेज रन टाइम काय करतोय कॉमन लँग्वेज रन टाइम अशा प्रकारचा एन्व्हायरमेंट क्रिएट करतोय जो त्या ऑपरेटिंग सिस्टीमला सुटेबल असेल आणि जो एक्झिक्यूट करण्यासाठी युजफुल असेल. हे झालं ऍप्लिकेशन एक्झिक्युशन. हे .NET फ्रेमवर्कचं एक्झिक्युशन ऍप्लिकेशनचं एक्झिक्युशन आहे. ठीक आहे नेक्स्ट .NET फ्रेमवर्क. .NET फ्रेमवर्क इज अ रिव्होल्युशनरी प्लॅटफॉर्म दॅट हेल्प्स यू टू राईट द फॉलोइंग टाइप्स ऑफ ऍप्लिकेशन. वेगवेगळ्या टाइप्सचे ऍप्लिकेशन रन करण्यासाठी किंवा डेव्हलप करण्यासाठी हा .NET फ्रेमवर्क युजफुल आहे. तर कुठल्या कुठल्या प्रकारचे तर विंडोज ऍप्लिकेशन वेब ऍप्लिकेशन अँड वेब सर्व्हिसेस. वेब ऍप्लिकेशन विंडोज ऍप्लिकेशन पण क्रिएट करू शकताय वेब ऍप्लिकेशन पण क्रिएट करू शकताय त्याच्यानंतर वेब सर्व्हिसेस सुद्धा क्रिएट करू शकताय. ह्या प्रकारचे ऍप्लिकेशन तुम्ही डेव्हलप करू शकता. ठीक आहे त्याच्यानंतर पुढे जाऊया. फॉलोइंग आर सम ऑफ द कंपोनंट्स ऑफ द .NET फ्रेमवर्क. दीज आर द कंपोनंट्स जे आता आपण आर्किटेक्चर बघितले त्याच्यातलेच कंपोनंट्स आपण इथे लिस्ट आउट केलेले आहेत ते बघू शकताय. तर फर्स्ट आहे सीएलआर कॉमन लँग्वेज रन टाइम. त्याच्यानंतर क्लास लायब्ररीज आहे. या क्लास लायब्ररी नंतर आपण कॉमन लँग्वेज स्पेसिफिकेशन युज करतोय. त्याच्यानंतर आपण बघतोय कॉमन टाइप सिस्टीम कुठल्या कुठल्या आहेत मेटा डेटा अँड असेंबलीज कुठल्या आहेत विंडोज फॉर्म्स आपण आहेत त्यानंतर .NET ASP.NET अँड ASP.NET Ajax म्हणजे जावा आणि ऍडव्हान्स जावा स्क्रिप्ट हे पण युज केलं जाते. ADO.NET आपण त्यामध्ये युज करतोय. त्याच्यानंतर विंडोज वर्क फ्लो फाउंडेशन युज करतोय हा एक कॉम्पोनंट त्याचा आहे. विंडोज प्रेझेंटेशन फाउंडेशन हा एक कॉम्पोनंट आहे. त्याच्यानंतर विंडोज कॉमन कम्युनिकेशन फाउंडेशन हा एक पार्ट आहे आणि त्याच्यानंतर लिंक LIQ हा एक पार्ट हा हे सगळे कॉम्पोनंट्स आहेत. त्याच्यानंतर ID जो आपण आता युज करतोय .NET त्याचे व्हर्जन्स कुठले कुठले आहेत हे पण माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याकडे हे व्हर्जन्स आहेत 2015, 2012, 2010. त्याच्यानंतर 2010 ला दोन आले एक्सप्रेस VB
हा एक आला होता आणि व्हिज्युअल वेब डेव्हलपर व्हीबी डेव्हलपर हा एक वर्जन होता आणि आता आपण जो यूज करतोय तो 2.12 चा यूज करतोय. हे तुम्हाला रिमेंबर असणं गरजेचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट वन इज अ कॉमन लँग्वेज रन टाइम. कॉमन लँग्वेज रन टाइम हा बेसिकली कसा एक्झिक्यूट होतोय, त्याचं आर्किटेक्चर काय आहे, ब्लॉक डायग्राम काय आहे हे आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट येतो तो बेसिक क्लास लायब्ररी सपोर्ट. बेस क्लास लायब्ररी सपोर्ट हा एक पार्ट येतो ज्याच्यामध्ये बेस क्लास बेस जनरल क्लास लायब्ररी कुठला तो इथं कन्सिडर केला जातो. त्याच्यानंतर थ्रेड सपोर्ट, त्यानंतर कॉमर्शलर, चेक टाइप चेकर, त्याच्यानंतर एक्सेप्शन मॅनेजर, सिक्युरिटी इंजिन, डिबग इंजिन, हा त्याच्यानंतर इंटरमिजिएट लँग्वेजचे नेटिव्ह कंपायलर्स, कोड मॅनेजर, गार्बेज कलेक्टर अँड क्लास लोडर, ह्या प्रकारचे कंपोनंट्स यामध्ये यूज केले जातात. तर याचे बेसिक कुठले आहेत, तर सोर्स, याचं मेन इंटेन्शन काय आहे तर कॉमन लँग्वेज रन टाइमचं, तर सोर्स कोड मधून जे वेगवेगळ्या प्रकारचे लँग्वेजेस आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सोर्स कोड फाईल्स आहेत, ते एकत्र करून त्याचं बाइट कोड मध्ये कन्वर्ट केल्यानंतर सी आय आर एल कोड जो आहे कॉमन इंटरमिडिएट लँग्वेज हा काय करतोय, तो कोड सीएलआर ला देतोय. आणि सीएलआर काय करतोय, त्याच्याबद्दलच ऑपरेटिंग सिस्टीम ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारच्या नेटिव्ह कोड मध्ये कन्वर्ट करण्याचं काम हा सीएलआर करतोय. ठीक आहे, या पद्धतीचा हा एक्झिक्युशन आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं सीएलआर मॅनेजर्स द एक्झिक्युशन ऑफ अ प्रोग्राम रिटन इन अ डिफरंट सपोर्टेड लँग्वेजेस. सीएलआर काय करतोय, वेगवेगळ्या लँग्वेजेस मध्ये वेगवेगळ्या लँग्वेजेस मध्ये तयार केलेले प्रोग्राम्स जे आहेत ते एक्झिक्यूट करण्याचं काम हा सीएलआर करतोय. इट ट्रान्सफर्स द सोर्स कोड इन टू द फॉर्म ऑफ अ बाइट कोड नोन एज अ कॉमन इंटरमिडिएट लँग्वेज सी आय एल मध्ये कन्वर्ट करण्याचं काम हा सीएलआर करतो. सीएलआर काय करतोय, तर सोर्स कोड हा इंटरमिडिएट कोड मध्ये म्हणजेच बाइट कोड मध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतो. आणि ते युजरला म्हणजेच कोण असणार आहे, ऑपरेटिंग सिस्टीम, ज्या ऑपरेटिंग सिस्टीम सॉरी आपण रन करणार आहे त्याला सपोर्टिव्ह फॉर्मॅट मध्ये किंवा त्याला युजफुल फॉर्मॅट मध्ये देण्याचं काम करतो. इट अलाउज द इझी यूज ऑफ डिफरंट सपोर्टेड लँग्वेजेस टू अचीव अ कॉमन गोल. कॉमन गोल अचीव करण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी हा युजफुल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याचे फीचर्स कुठले कुठले आहेत, बेस क्लास लायब्ररी सपोर्ट, थ्रेड मॅनेजमेंट, कॉम मार्शलर, टाइप चेकर, कॉमन लँग्वेज स्पेसिफिकेशन अँड सीटीएस दॅट इज कॉमन टाइप सिस्टीम. बेस क्लास लायब्ररी सपोर्ट, जसं मी मगाशी म्हणतोय तर जे जनरल प्रत्येक लँग्वेज साठी जे 70 लँग्वेजेस आहेत त्या लँग्वेज साठी कॉमनली यूज होणारे जे क्लास लायब्ररीज ते प्रोव्हाइड करण्याचं काम इथं केलं जातं. त्याच्यानंतर थ्रेड मॅनेजमेंट, वेगवेगळे थ्रेड्स आपण क्रिएट करतोय. व्हॉट इज बाय थ्रेड्स, इट इज नथिंग बट अ स्मॉल पार्ट ऑफ कोड विच विल बी गोइंग टू एक्झिक्यूट. मग असे कोड्स आपण ऍट अ टाइम एक्झिक्यूट करण्यासाठी त्याचं मॅनेजमेंट असणं खूप गरजेचं आहे आणि असे मॅनेजमेंट करण्याचं काम हा सीएलआर करतोय. त्याच्यानंतर कॉम मार्शलर, कॉम मार्शलर काय आहे, आपला जो व्हीबी डॉट नेट आहे किंवा डॉट नेट फ्रेमवर्क आहे हे कॉम्पोनंट ओरिएंटेड आहे. म्हणजेच काय, जे कॉम्पोनंट आहेत ते कॉम्पोनंट ओरिएंटेड ऑब्जेक्ट्स क्रिएट करणं आणि त्याचं वेगवेगळ्या प्रकारे मॅनेजमेंट करणं इट इज नथिंग बट अ कॉमन मार्शलर. हा कोण करतोय, कॉमन मार्शलर करतोय. त्याच्यानंतर टाइप चेकर, वेगवेगळे कॉम्पोनंट किंवा सॉरी फील्ड्स जे आपण यूज करतोय त्याचे वेगवेगळे फील्ड कुठल्या फॉर्मॅट मध्ये आहे हे चेक करण्याचं काम हा चेकर करतोय. त्याच्यानंतर खालचे जे दोन लास्ट पॉइंट्स आहेत सीएलएस अँड सीटीएस दॅट इज अ कॉमन लँग्वेज स्पेसिफिकेशन अँड कॉमन टाइप सिस्टीम, ह्या ज्या दोन पार्ट आहेत या दोन्ही पार्ट मध्ये इट इज गोइंग टू सेट द रूल्स विच विल बी गोइंग टू हेल्पफुल फॉर एक्झिक्युशन ऑफ युअर कॉमन लँग्वेज रन टाइम. कॉमन लँग्वेज रन टाइम मध्ये जे एक्झिक्युशन होतंय त्या एक्झिक्युशनला काहीतरी रूल सेट करायला पाहिजे जेणेकरून जे एक्झिक्युशन आहे ते एक्झिक्युशन प्रॉपर वेनी होण्यासाठी आपण काहीतरी रूल सेट करायला पाहिजे. ते रूल सेट करण्याचं काम हा सीएलएस आणि सीटीएस किंवा तुम्ही असं म्हणू शकता या सीएलएस आणि सीटीएसला असे इन्स्ट्रक्शन किंवा असे रूल्स सेट केलेले आहेत जे कॉमन लँग्वेज रन टाइमला सोर्स कोडचं इंटरमिजिएट लँग्वेज मध्ये कन्वर्ट करण्यासाठी युजफुल असेल आणि त्याच्या रूल्स प्रमाणे सीएलएस आणि सीटीएसच्या रूल्स प्रमाणे सीएलआर एक्झिक्युट होत असतो. ठीक आहे, दीज आर दी इन्फॉर्मेशन अबाउट युअर डॉट नेट फ्रेमवर्क अँड सीएलआर.
जे इम्पॉर्टंट पार्ट होता तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे MSIL जो मायक्रोसॉफ्ट लँग्वेज मायक्रोसॉफ्ट इंटरमिडिएट लँग्वेज आहे तो काय काम करतोय किंवा त्याचं एक्झिक्युशन काय आहे आणि लास्टचा जो आहे तो इव्हेंट हँडलर इव्हेंट कुठले कुठले आहेत कशामुळे इव्हेंट क्रिएट होतात आणि ते कुठले कुठले इव्हेंट्स क्रिएट होतात आणि ते आपण कसे हँडल करणार आहोत. ओके थँक्यू. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या असतील. जर कोणाला काही शंका असतील तर तुम्ही आपल्या क्लासरूमवर कमेंट करू शकता किंवा मला यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट करू शकता. ओके थँक्यू सो मच.